मग काय 15,000 खाली चांगले फोन्स पाहिजेत. तीन आहेत मित्रांनो, तीन खरंच चांगले फोन आहेत. एक गोष्ट सांगू का, मी आणि श्रीकांत बोलत होतो तेव्हा एक गोष्ट पुढे आलेली आहे आणि प्रत्येक प्राइस रेंजमध्ये की एक परफेक्ट स्मार्टफोन नसतो. पण जेव्हा तुम्ही एक 15,000 रुपये खर्च करता तेव्हा तुम्हाला यु नो जे बेसिक गोष्टी असतात, बॅटरी, डिस्प्ले, परफॉर्मन्स, या सगळ्या चांगल्या पाहिजेत. आणि असे तीन फोन आहेत पण त्यांच्यामध्ये सुद्धा डिफरन्सेस आहेत. आणि त्यामुळे ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की 15,000 खाली तुम्ही कुठला घ्यायला पाहिजे. विवो T3X, रिअलमी P1 का मोटो G64. आणि हे तिन्ही फोन चांगले, पण जर का तुम्हाला कॅमेरा जर का पाहिजे असेल तर तुम्ही एक वेगळा फोन घ्यायला पाहिजे. परफॉर्मन्स फार महत्वाचं असेल तर तुम्ही वेगळं घेतलं पाहिजे. बॅटरीज पाहिजे असेल तर वेगळा घेतला पाहिजे. त्यामुळे नीट ऐका, पूर्ण व्हिडिओ बघा, एंड पर्यंत बघा. पण त्या अगोदर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे काय करायचंय, सबस्क्राईब करा, सबस्क्राईब करा. आणि जर का व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. तसं म्हणायला गेलं तर 2024 चांगले फोन्स लॉन्च झाले, व्हॅल्यू फॉर मनी फोन्स लॉन्च झाले. त्याच्यापैकीच हे तिन्ही सुद्धा आहेत, विवो T3X, रिअलमी P1 आणि मोटो G64. पण परफॉर्मन्स बद्दल बोलूया कारण ते सगळ्यात मोठी गोष्ट असते. म्हणजे तुम्ही जेव्हा डिसिजन मेकिंग करता एक स्मार्टफोन बाय करताना परफॉर्मन्स हा महत्वाचा असतो. त्यामुळे त्याचा जो प्रोसेसर आहे, त्याचा जो CPU आहे, तो महत्वाचा असतो. आणि तो T3X मध्ये मित्रांनो 6th Gen 1 क्वालकॉम स्नॅपड्रॅगनचा 6th Gen 1 येतो. बाकीचे दोन जे डायमेंसिटी वरती आहेत, रिअलमी P1 7050 आणि G64 जो आहे तो 7025 वरती येतो. आता अंतुतू स्कोर बद्दल सांगायचं झालं तर ऑब्व्हियसली डायमेंसिटी 7050 हा चांगला आहे. म्हणजे रिअलमी P1 तिथं खरंच या दोघांच्या पेक्षा चांगला करतो. 6 लाखाच्या वरती त्याचा अंतुतू स्कोर येतो. 6th Gen 1 बघायला गेलं जे T3X मध्ये, तर 5.5 लाखाच्या वरती जातो. आणि 7025 5 लाखाच्या वरती, 5 लाख, 5.5 लाख आणि 6 लाख. तसं परफॉर्मन्स मध्ये गेमिंग परफॉर्मन्स, तुम्ही COD, PUBG वगैरे असं खेळत असाल तर तिघांचा परफॉर्मन्स जवळजवळ सारखा आहे. फक्त एवढंच की विवो T3X मध्ये तुम्ही 120 FPS वरती COD मोबाईल खेळू शकता, बाकी मध्ये तुम्ही 90 FPS खेळू शकता. पण खेळताना तिन्ही फोन मध्ये तुम्हाला जास्त काही फरक जाणवणार नाही. हो, रिअलमी P1 थोडा परफॉर्मन्स जास्त आहे. बिल्ड क्वालिटीमध्ये सेम आहे, प्लास्टिक बॅक आहे, प्लास्टिक फ्रेम आहे, दिसायला जवळजवळ तिन्ही सारखे. इनफॅक्ट जर का तुम्ही हे दोन्ही बघितले, विवोचा आणि रिअलमीचा, बॅक जवळजवळ सारखीच दिसते. फक्त याचं मॉड्यूल मध्ये, याचं मॉड्यूल लेफ्ट आहे, कॅमेरा मॉड्यूलच्या बद्दल बोलतोय. IP रेटिंग सांगायचं झालं तर T3X मध्ये तुम्हाला IP64 मिळतं, P1 मध्ये IP54 आणि मोटोरोला G64 मध्ये तुम्हाला IP रेटिंग नाही. म्हणजे पावसाळ्यात वगैरे तुम्हाला जर का वापरायचं असेल तर यू शुड प्रिफर इधर विवोचा किंवा रिअलमीचा. मोटोरोला पावसात टिकणार नाही कारण तिथे IP रेटिंगच नाही आहे. आता परफॉर्मन्स नंतर काय महत्वाचं येतं तर डिस्प्लेमध्ये सुद्धा P1 जबरदस्त आहे कारण की त्याच्यामध्ये AMOLED आहे, बाकी दोन्ही जे आहेत ते IPS LCD डिस्प्ले. फास्ट रिफ्रेश रेट तिघांचाही 120Hz आहे. पण रिअलमी P1 मध्ये AMOLED तर डिस्प्ले आहेच, पण 2000 nits पीक ब्राईटनेस आहे. म्हणजे ब्राईट आणि सुंदर डिस्प्ले, त्याच्यामध्ये देर इज नो क्वेश्चन द विनर इज रिअलमी P1. म्हणजे परफॉर्मन्स आणि डिस्प्ले दोन मोठ्या गोष्टीमध्ये रिअलमी P1 जिंकतोय. म्हणजे मल्टीमिडियासाठी जर का फोन बघत असा लागेल P1, कारण की AMOLED डिस्प्ले, कलर्स वगैरे चांगले दिसतात. एवढंच फक्त की मोटोरोला G64 मध्ये तुम्हाला ड्युअल स्टीरियो स्पीकर मिळतात आणि डॉल्बी ॲटमॉसचा सपोर्ट आहे. त्याचा जो ऑडिओ आहे तो चांगला आहे, स्पीकरची क्वालिटी. पण डिस्प्ले AMOLED म्हटल्यावरती मल्टीमिडियासाठी रिअलमी P1च. पर आता रॅम आणि स्टोरेज, आता हे 15,000 जे ते बेसिकली 6GB रॅम, 128GB स्टोरेज तुम्हाला विवो मध्ये मिळतं आणि रिअलमी मध्ये मिळतं. पण 8GB 128GB तुम्हाला 15,000 मोटोरोला मध्ये मिळतं. तर तो विचार करा, 2GB रॅम जास्त मिळतं. पण जर का रीड राईट स्पीड बद्दल सांगायचं झालं, आता UFS 3.1 स्टोरेज रिअलमी P1 मध्ये मिळतं. म्हणजे दिसायला पेपर वरती छान आहे, पण तुम्हाला माहिती आहे का विवो T3X जो आहे ना, त्याची रीड राईट स्पीड आम्ही टेस्ट केले आणि ते UFS 2.2 असून रीड राईट स्पीड जास्त आहे. म्हणजे विचार करा, रिअलमी P1 मध्ये 3.1 असूनही काही उपयोग नाही, 2.2 जास्त चांगलं. म्हणजे रिअल वर्ल्ड जो परफॉर्मन्स आहे तो मी म्हणेन विवो T3X चांगला आहे रीड राईट स्पीड मध्ये. आता बॅटरी, बॅटरी सुद्धा खूप महत्वाची आहे की बॅटरी लाईफ कुणाची चांगली आहे. आता ह्याच्यामध्ये सुद्धा आम्ही टेस्ट करून मग तुम्हाला सांगतोय. एक तर बॅटरी लाईफ बद्दल सांगायचं झालं तर रिअलमी P1 मध्ये 5000 mAh बॅटरी, बाकी दोघांमध्ये 6000 mAh. मोटोरोला मध्ये 33W चार्जिंग आहे, विवो मध्ये 44W चार्जिंग आहे आणि P1 मध्ये 45W चार्जिंग आहे. आता 6000 mAh बॅटरी, परत आम्ही टेस्ट केलं, अंतुतूचाच एक स्ट्रेस टेस्ट आहे. तर बघायला गेलं 10% लॉस जो आहे तो विवो T3X चा झाला, त्याच्यानंतर 13% लॉस रिअलमी P1 चा झाला आणि मोटोरोलाचा फक्त 7%. म्हणजे बॅटरी 6000 सुद्धा आहे आणि 33W चार्जिंग आहे, पण बॅटरी मध्ये मला वाटतं मोटोरोला जास्त चांगला आहे. म्हणजे स्पेक्स वाईज बघायला गेलं तर विवो T3X जिंकतो कारण की 44W सुद्धा आहे आणि 6000 सुद्धा आहे, पण रिअल वर्ल्ड मध्ये जास्त काय मला फरक जाणवलं नाही. बॅटरीसाठी तिन्ही चांगली. कनेक्टिव्हिटी मध्ये मी मात्र सांगेन, जर कनेक्टिव्हिटी कॉल्स तुमचे पुष्कळ येतात, पॅची नेटवर्क मध्ये तुम्ही असाल तर मी मोटोरोला म्हणेन. कारण की त्यांचं कसं माहिती आहे, एक तर ब्लूटूथ 5.3 सपोर्ट करतं, 14 5G बँड्स आहेत,
त्यांचं मिमो सुद्धा आहे, MIMO, म्हणजे जे ड्युएल चॅनल्स असतात तुम्हाला कनेक्टिव्हिटी बेसिकली जास्त स्टेबल मिळते. तर त्या बाबतीत मी म्हणेन की मोटोरोला जिंकतो. बाकी जे आहे रिअलमी ब्लूटूथ 5.2 देतं, विवो तुम्हाला 5.1 देतं, ड्युएल बँड वायफाय तुम्हाला वायफाय 5 तुम्हाला विवो देतं आणि रिअलमी P1 वायफाय 6 देतं, तर ते चांगलं आहे. पण कनेक्टिव्हिटीच्या बाबतीत आय विल गिव्ह विन टू मोटोरोला. आता OS मध्ये नाही मोटोरोला जिंकत, कारण की ते एकाच वर्षाचे अपडेट देतात. हो त्यांचं क्लीन UI वगैरे आहे, पण ब्लोटवेअर तिन्हीमध्ये येतात, थर्ड पार्टी ॲप्स तिन्हीमध्ये येतात. पण का जिंकतो रिअलमी P1? कारण की 2 वर्षाचे मेजर अपडेट्स आणि 3 वर्षाचे सेक्युरिटी अपडेट्स तुम्हाला मिळत आहेत. आणि विवोचं फंटा चॉईस जरा म्हणजे त्याच्यापेक्षा मी कलर ओएस जो आहे रिअलमी, म्हणजे रिअलमी UI आहे त्याच्यावरती, पण बेसिकली कोर जे आहे ते कलर ओएसच आहे. दॅट इज अ मच बेटर UI दॅन फंटा चॉईस, म्हणून मी विनर ह्याच्यामध्ये रिअलमी P1 ला देईन. प्राइसिंग काय, प्राइस फार महत्वाची असते. मी कॅमेराबद्दल सांगणार आहे, तो विसरलो नाहीये, पण त्याआधी प्राइस तुम्हाला सांगतो. आता 4GB 128GB व्हेरियंट येतो तुम्हाला विवोमध्ये, विवो T3X मध्ये, आणि तो 13,500 मिळतो. 6128 15,000 मिळतो. रिअलमी P1 मध्ये 6128 येतं, 4 व्हेरियंट येतं तो 15,000 मिळतो. पण मोटरोला मध्ये 8128 व्हेरियंट तुम्हाला 15,000 मिळतो, म्हणजे तिथे 2GB रॅम तुम्हाला जास्त येतं. प्राइसिंगच्या बाबतीत म्हणायचं झालं तर आय थिंक मोटरोलाची प्राइसिंग चांगली आहे, बिकॉज यू गेटिंग 8128. अहो आणि 1-2,000 रुपये जास्त घातले तर तुम्हाला 12-256 सुद्धा मिळतंय त्याच्यामध्ये. आता कॅमेरामध्ये जर का तसं बघायला गेलं तर विवोचे फोन चांगले असतात, पण हा जो फोन आहे ह्याच्यामध्ये अल्ट्रा वाईडच दिलेला नाहीये. T3X 50 MP+2 MP, रिअलमी P1 मध्ये सुद्धा 50+2 दिलेला आहे, पण मोटरोला मध्ये तुम्हाला अल्ट्रा वाईड मिळतो, 50+8 म्हणजे जास्त फंक्शनल कॅमेरा मिळतो. पण ऍक्च्युअल परफॉर्मन्सच्या बाबतीत काय, मी सगळ्यांचे फोटोज व्हिडिओ जे घेतलेले जी ड्राईव्ह लिंक देतोय, नक्की जाऊन बघा. जर का स्पेक्स बघायला गेलं तर मोटरोला जिंकतो, पण ऍक्च्युअल जर का फोटोज बघायला गेले तर रिअलमी P1 मध्ये तुम्हाला नाईट मोड मिळतो, लो लाईट मध्ये त्याचे फोटोज चांगले येतात. आणि स्किन टोन सुद्धा बघायला गेलं तर तुम्ही पोर्ट्रेट भरपूर काढता तर स्किन टोन्स महत्वाचे असतात त्याच्यामध्ये. सो रिअलमी P1 आणि मोटरोला G64 यांची सुद्धा स्किन टोन चांगले येतात. विवोचे त्यामानाने स्किन टोन्स एकदम ऍक्युरेट वगैरे येत नाही. आता सेल्फी बद्दल सांगायचं झालं तर अगेन P1 आणि G64 मध्ये 16 MP येतो, विवो मध्ये तुम्हाला 8 MP मिळतो, आणि सेल्फी मध्ये सुद्धा अगेन स्किन टोन्स वगैरे इतके चांगले. म्हणजे विवोचा जो कॅमेरा इतका खास नाहीये, त्यामानाने P1 आणि मोटरोला G64 दोन्हीचे कॅमेरा चांगले आहेत. पण एक गोष्ट सांगतो, व्हिडिओग्राफी जर का जास्त महत्वाची असेल तर तुम्हाला विवो आणि रिअलमी मध्ये दोघांमध्येही 4K 30 FPS मिळतं, व्हेअरएज मोटो मध्ये तुम्हाला 1080p हो फुल HD फक्त तुम्ही शूट करू शकता, यू कॅन नॉट शूट 4K. तर ओव्हरऑल सगळंच सांगायचं झालं तर नाईट मोड असल्यामुळे, स्किन टोन चांगले असल्यामुळं मी रिअलमी P1 ला विन देईन. पण तुम्हाला जर का अल्ट्रा वाईड, तुम्ही भरपूर अल्ट्रा वाईड वगैरे काढता, मग तुम्ही G64 कडे बघू शकता, विवो 3rd नंबरला आहे. आणि त्यामुळे सगळं बघितलं ना तर मला वाटतं रिअलमी P1 जिंकतो, कारण की अमोलेड डिस्प्ले फार मोठा गोष्ट आहे तिथं. अमोलेड डिस्प्ले आहे, व्हेरी गुड परफॉर्मन्स मध्ये खरंच चांगला आहे. बॅटरी हो 5000 आहे, तरी सुद्धा 45W चार्जिंग असल्यामुळं चार्ज लवकर होते, तर तिथं सुद्धा मी म्हणेन. आणि कॅमेरा सुद्धा चांगला आहे. तर हे जे 4-5 महत्वाच्या गोष्टी असतात ना एक स्मार्टफोन मध्ये, त्याच्यामध्ये रिअलमी P1 चांगला देतो. आणि प्राइस 15,000 आहे. तुम्हाला रॅम जास्त पाहिजे असेल, 2GB एक्स्ट्रा रॅम तुम्हाला मिळते तर ते पाहिजे असेल, किंवा क्लीन UI वगैरे पाहिजे असेल, मोटोचे UI चांगले आहेत माझ्या हिशोबाने, क्लीन UI एक्सपिरियन्स पाहिजे असेल तर तुम्ही मोटोलाकडे बघू शकता. आणि हो अल्ट्रा वाईड सुद्धा असेल तर मोटोकडे बघा, नाहीतर मग मी म्हणेन रिअलमी P1 कडे बघा. कसा वाटला व्हिडिओ? अजून कंपॅरिझन कुठले कुठले आम्ही करायला पाहिजेत कुठल्या फोन्सच्या मध्ये नक्की मला खाली कमेंट सेक्शन मध्ये सांगा. अजून काही फीडबॅक असेल मला सांगा, नक्की सांगा, आम्ही वाचतो, मी तुमचे कमेंट्स वाचतो आणि त्याला रिप्लाय सुद्धा देईन. पुढच्या व्हिडिओमध्ये तुमचं नाव सुद्धा घेईन जर का चांगला एखादा कमेंट टाकला. चला मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच, पुढच्या व्हिडिओपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र.